समजा सामान आणलं, पालकाची जुडी सांगितली होती ना ती बी आणली. बारक्या अजून थोडं सामान आणायचं होत. वहिनी काही खास आहे का आज? अरे आज संजय येतोय ना. काय संजय दादा येतोय? अरे वा, ही बातमी समजा गावात सांगायला नको का? ती तू नंतर सांग. अरे मी तुला अजून सामान आणायचं सांगायचं विसरूनच गेले. ही यादी आणि पैसे घे आणि लवकर मला सामान आणून दे. चल मी निघतो, गाडीची वेळ झाली. आणि हो, वाटेत कोणी भेटलं तर बोलत बसू नका, नाही तो बिचारा तिथेच वाट बघत बसे. तू काय काळजी करू नको, मी संजयला घेऊन येतो. चल चल बर का, लवकर या. अरे शंकर, अरे कुठं निघाला रे बाबा? आम्ही जरा चल ना दादा, चल ना. हे बारक्या, दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांना बोलू नये, कळत नाही भाई तुला? हा मग तुम्ही बोलत बसा, मी निघतो. थांब रे बारक्या. नाही म्हणजे शंकर्या, काही खास बात आहे वाटत. नाही म्हणजे आमासनी बी कळू दे. खासच आहे तसं सुभानराव. काय काय? आमचा संजय परदेशातून येतो ना, त्याला आणायला चाललोय. काही सांगतोच काही शंक्रिया? अरे संजय राव डॉक्टर बनून येत आहेत. अरे शंक्रिया, ही केवढी आनंदाची बातमी आहे, एकदम गोड बातमी आहे. मग निघायचं का मी आता? निघा निघा. बर, संजय रावाला आणायला आमची गाडी देऊ का? अहो कशाला उगी तुम्हाला त्रास करून घेतोय, घेऊन येतो की त्यांना. धन्यवाद. या या, येऊ आम्ही. सांभावणार. संजय राव येत आहेत, आनंदाची बातमी आहे. वहिनी दे दे मला. अरे नाही रे, चल चल. आलास तू? वहिनी, दादाच्या आणि तुझ्या प्रेमामुळेच मी आज यशस्वी झालो. संजू कसा आहेस तू? वहिनी वहिनी, आज तुम्हा दोघांच्या आशीर्वादानं मी डॉक्टर झालो. वहिनी संजू संजू, तू आमचं स्वप्न पूर्ण केलंस. ते पूर्ण झालं ते आई वैभव लक्ष्मीच्या कृपेमुळे. तिच्याच कृपेमुळे आम्ही तुला परदेशात पाठवू शकलो. मला माहिती आहे बहिणी, दादाने आणि तुम्हाला कधीही कसलीही कमतरता भासून नाही दिली. पण तुम्हाला माहिती आहे, मला जेव्हा जेव्हा वैभवांची आठवण यायची ना, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त तुझा आणि दादाचाच चेहरा यायचा. संजू तू आमचा मुलगाच तर आहेस. बरं झालं संजू तू लवकर आलास, ते खूप बरं वाटलं. अरे दादा, मला माहिती होतं की वहिनी वैभव लक्ष्मीचं उद्यापन करणार आहे, म्हणून तर मी आलो. मला माहिती आहे व्रताचं महत्व, आणि हे व्रत तू आपल्या घरासाठी करतेस हो ना? मग मी नाही येऊन कसं चालेल? चला चल रे, चला चला चल दादा चला. चला चला चला, लवकर उतरा, लवकर या या या, लवकर या लवकर. आलो आलो. शंकर, अरे शंकर शंकर, आम्ही आलोय बरं का? अरे या या या, सुभानराव बसा, शिला चहा टाक ना. चाय वगैरे काही नको, आम्ही फक्त संजय रावाचं अभिनंदन करायला आलोय. हे हार्दे हार्दे हार्दे. याची काय आवश्यकता होती? असू दे, तुमचा मान आहे तो. राहू दे राहू दे राहू दे. शंकर, तुम्हा दोघांमुळे आमच्या गावाला एक चांगला डॉक्टर मिळालाय. बघितलं सर गया, याला म्हणतात संस्कार. या माऊलीनं आणि शंकरनं संजय रावांवर चांगले संस्कार केलेत. बर, निघतो आम्ही. बर. अरे शंकर,
या आपल्या शबुदाचं जरा बघा. हो हो या येतो संजयराव. संजू तू हातपाय धुवून घे, मी चहा आणते तुझ्यासाठी. हो आणि बारक्या, आज आपल्याकडे वैभव लक्ष्मीचं उद्यापन आहे, सगळ्यांना आमंत्रण करून ये. चल चला. Lakshmi Mata.
वहिनी अग तूच कर ना उद्घाटन. नाही तुझा दादा करू दे. नाही नाही शिला काहीतरीच काय अग तुझ्या पवित्र हातानेच उद्घाटन होऊ दे. हो वहिनी तूच कर. नमस्कार. अरे संजय अभिनंदन. अरे राहू दे राहू दे राहू दे. तर गावातल्या समस्त बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस हा आपल्या गावासाठी लई आनंदाचा दिवस आहे. आपल्या गावाला एक मोठा डॉक्टर लाभलेला आहे, तो म्हणजे आपला संजय आपला संजय राव. तर त्यांचं कौतुक करण्या अगोदर आपल्याला शिला वहिनी आणि शंकर रावाचं पण कौतुक करायला पाहिजे. शिला वहिनी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्याला वाढवलं, त्याच्यावर चांगले संस्कार केले, म्हणूनच ते आज या पदापर्यंत पोहोचलेले आहे. शंकर रावानी आपल्या हौशमौजेला मुरड घालून प्रसंगी त्याग करून यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तेव्हा समस्त गावकऱ्यांना माझी एकच नम्र विनंती आहे की आता आपल्या गावात एवढं मोठं इस्पितळ झालेलं आहे, त्याचा सम्यांनी लाभ घ्यायला हवा. आता मी सम्यांच्या वतीनं सांगतो आहे की या गावातला वरिष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक या नात्यानं मी संजय रावांचं अभिनंदन करतो. हा ना 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 ना. चला जाऊया. हा चला ये संजय. शंकर आमचा प्रोग्राम बाकी छान झाला. हो भारी झाला. बर मी काय म्हणतो आज संचालक जरा वाढवरे की जरा महत्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं म्हणजे? अरे वाढवरे की मग बोलू. बर चल रे रग्या जालो की येतो बर का. बर शंकर आता संजय आलाय होय, तेव्हा त्याच्याकडे ते लग्नाचं बोलून मोकळा हो की. म्हणजे काय दिवाळी झाल्यावर लगेच लग्नाचा भार उडून देऊ. सुभानराव तुम्ही कशाला काळजी करताय. मी आहे ना. काय आमचा संजय आत्ताच तर आलाय. बोलू की सावकाश काय काही आहे? नाही सावकाश बोललास म्हणजे काय होईल, लई येळ होईल. आणि लई येळ झाला म्हणजे त्याच्या मनात दुसराच विचारायचा. नाही नाही म्हणून म्हणतो अगोदर बोलून मोकळा हो. अहो शंकरला काय चाय बी आणाल की नाही? कशाला उगीच वहिनीने त्रास देत. ह्या की हो सुभानराव खरं सांगू काय माझा संजय म्हणजे या युगातला लक्ष्मणाचा अवतार आहे. वय वय माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही तो. खरंच खरं सांगतो तुम्हाला सुभानराव मी माझा माझ्यावर जेवढा विश्वास नाहीये ना तेवढा संजयवर आहे. ठीक आहे बोल सावकाश. पण काय एक गोष्ट लक्षात ठेव गौरीचं आणि संजयचं लगीन झालं पाहिजे. काय सुभानराव अहो आला की चा लवकर आला. नमस्कार शंकर भाऊ. अरे नमस्कार वहिनी नमस्कार. या चहा घ्या. हे काय मी एकटाच तुम्ही कोणी? माझं झालं की हे काय पान खातोय. वहिनी नाही आणलं? वहिनी ती संजय भाऊ दवाखान्यात आहे. खरंच शीला वहिनी म्हणजे मूर्तिमंत आदर्श. नेहमी दुसऱ्याचा विचार करणार आधी. आमच्या गौरीवर तर इतकी माया आहे त्यांची. वय वय खरंय तुमचं आहेच ती तशी. बर आता संजय रावासनी कधीतरी घेऊन या की चाय पाण्याला. प्रश्नच नाही काय सांगणं झालं येणार. वहिनी वहिनी मी निघतो. काय काय लपवतीस काय? ही ना ही एका मुलाची गंमत आहे. मला वाटत एखाद्या हिरोईनचा फोटो असावा. तू ओळखतोस हिला? मी कसा ओळखत असेल वहिनी काहीतरी काय असं होय. ठीक आहे मग हे फोटो मी माझ्याजवळ ठेवते, नाहीतरी मला सिनेमातले हिरोईनचे फोटो ठेवायला आवडतात. वहिनी म्हणजे तशी तिची माझी तोंडोळख आहे. म्हणजे 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 आम्ही एक दोनदा भेटलेलो पण आहोत पण अगं तसं काही खास नाही ग. ठीक आहे मी आता तुझ्या दादाला सांगते की संजय साठी मुलगी बघा म्हणून. कशासाठी कशासाठी? लग्नासाठी.
मला नको का कोणी मदतीला? अग पण मग दुसरी मुलगी कशाला? हा म्हणजे ही पहिली कोण? अग ते आ आ आ लाजू नको, बहिणीलाही सांगणार नाहीस. बहिणी तुला माहितीये मी तुझ्याशिवाय कुणाला काही सांगू शकत नाही. अच्छा म्हणजे प्रकरण तेच आहे तर. हो बहिणी ही नाही ना, आमची भेट लंडन मध्येच झाली. ती पण महिनाभर तिथेच होती. महिनाभर? आणि त्या महिन्याभरातच आमचं जमलं. खूप छान मुलगी आहे बहिणी, चांगल्या घरची, आणि मुख्य म्हणजे माझ्याकरता काहीही करायची तिची तयारी आहे. पुढे काय? पुढे काय म्हणजे काय वहिनी? तू दादाशी बोल हिच्याबद्दल. ए वहिनी बोलशील ना? मी विचार करे बघते. असं काय करतेस? बोल ना, बोल ना, प्लीज 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 प्लीज. अच्छा आतापर्यंत तिला ओळखत नाही म्हणत होतास आणि आता विनवणे करतोय. प्लीज. बर बोले, तुझ्या आनंदाचाच आमचा आनंद आहे. ओ वहिनी, यू आर माय स्वीट वहिनी, ग्रेट वहिनी. बस बस बस, हे फोटो ठेव, मला बरीच काम पडले. आणि हो, तुला दवाखान्यात जायचं ना? निघतोच आहे. लवकर नाही. माझ्या प्रीतीचे चित्र रंगले, मस्त धुंद मस्त धुंद स्वप्न रंगले, तुझ्या माझ्या प्रीतीचे चित्र रंगले. मस्त धुंद मस्त धुंद स्वप्न रंगले, तुझ्या माझ्या प्रीतीचे चित्र रंगले.
अहो अरे कधी आलीस? जरा डोळा लागला होता. मला ना तुम्हाला काही सांगायचंय. बर झालं तू आलीस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बर मग आधी तुम्ही सांगा. नाही नको, तू सांग काय म्हणते. नाही नाही आधी तुम्ही सांगा नंतर मी सांगते. शिला आपले सुभानराव आहेत ना, ते म्हणत होते की त्यांच्या गौरीसाठी. काय म्हणत होते? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गौरीशी आपल्या संजयचं लग्न व्हावं. काय? पण शिला माझा आई, गौरी खूप छान मुलगी आहे. गौरी छान मुलगी आहे हे मलाही माहितीये, पण सुभानरावाने संजूशीच तिचं लग्न का? नाही नाही काय शिला, हे बघ, संजयच्या शिक्षणासाठी, त्याला लंडनला पाठवण्यासाठी आज एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिलं, हे कोणाच्या पैशाने? आज सुभानरावानेच आपल्याला कर्ज दिलं होतं ना. शिवाय आपली बरीचशी जमीन, आपले घर सुभानरावाने त्यांच्या लोकांकडेच गहाण ठेवले ना, तेव्हा ते जर का आपण फेडू ना त्यांचं कर्ज, त्यात काय? तसं नाही ग शिला, कर्ज देताना सुभानरावानं आपली स्वतःची मनातली इच्छा बोलून दाखवली की आमच्या गौरीचं तुमच्या संजयशी लग्न व्हावं. काय? काल त्याने मला घरी बोलवलं ना, ते हेच सांगण्यासाठी बोलवलं. मी त्यांना शिला स्पष्ट सांगितलं, माझा भाऊ म्हणजे लक्ष्मणाचा अवतार आहे, शब्दाबाहेर जाणार नाही माझ्या, मी जे सांगेन ते तो ऐकणार. ते सगळं ठीक आहे, पण एक अडचण आहे. आता कसली आली अडचण? अहो आपल्या संजयने ना आधीच एक मुलगी पसंत केली आहे. काय? हो मी पाहिलाय मुलीचा फोटो, खूप छान मुलगी आहे, चांगल्या घरातली आहे, शिकली सवरलेली आहे. अगं पण मी आता सुभानरावांना जो शब्द, बघा तुम्ही सुभानरावांना नीट समजावून सांगा, हवं तर सगळं खरं सांगा. अगं कमाल करते तू शिला, मी कुठल्या तोंडाने सुभानरावांशी बोलू? शे मी संजयशी बोलू का? त्याने काय होणार आहे, तो बिचारा तुमचा मान राखण्यासाठी होकार सुद्धा देईल, पण ही गोष्ट त्याला आयुष्यभर टोचत राहील त्याचं काय? आजपर्यंत आपण त्याच्याबद्दल जे जे निर्णय घेतले ते तो ऐकत आला, पण आपण त्याचा हा निर्णय मात्र ऐकायला हवा. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बघू मी सांगून बघतो त्यांना काय सांगायचं ते. मग तुम्ही उद्याच सुभानरावांना भेटून या, मला आवरावर करायची, मी आलीच. पिकलाय मळा रे ज्वानीचा, पिकलाय मळा रे ज्वानीचा, पिकलाय मळा रे ज्वानीचा पिक. हॅलो. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी संजय बोलतोय. नाही ना आहे? हा एक मिनिट. हो नाही ना ताई, हो नाही ना ताई. काय रे तुमचा फोन? कोणाचा फोन आहे माहित नाही. हॅलो. नाही ना, संजू बोलतोय. संजय. कोण संजय? नाही ना असं काय करते, संजय डॉक्टर, डॉक्टर संजय. तुझा संजय? माझा, माझा कुणी नाही, समजलं? ओके बाबा सॉरी, आय एम रिअली सॉरी. हे बघ मला मला कळतंय मी तुला इथे आल्यापासून एकदाही फोन नाही केलं. ए राणी सॉरी म्हणतोय ना मी. मग काय आहे, किती दिवसाने फोन करतोयस, तुला काहीच कसं वाटत नाही? अगं इथे आल्यापासून एका क्षणाचीही उसंत नाही मी आलेली. आणि हो दादाने इथे माझ्याकडे एक छोटस हॉस्पिटल सुद्धा बांधलंय. व्हॉट हॉस्पिटल? अरे पण तू आपल्या दोघांबद्दल त्यांना बोललास की नाही? नाही का अजून दादाशी नाही बोललो, पण वहिनीला मात्र सगळं सांगितलं. हे बघ तू काय काळजी करू नकोस, ती सगळं हाताळेल व्यवस्थित. लवकरात लवकर तुला काहीतरी गुड न्यूज नक्की देतो, आय प्रॉमिस. ठेव फोन, टेक केअर, बाय बाय, लव यू. आय लव यू टू, बाय. काय ग, कुणाचा फोन होता? संजयचा. मम्मी संजय खूप चांगला मुलगा आहे ग, त्याचं भूत तुझ्या डोक्यावर उतरलं नाही वाटत आणि उतरणारही नाही. आय लव्ह हिम. अरे वा, एक मुलगा तुला कुठेतरी भेटतो काय आणि तू त्याच्या प्रेमात पडतेस काय?
आणि आमच्या इतक्या वर्षाच्या प्रेमाला तू विसरतेस? असं काय करते मम्मी? अगं मला तुझं आणि पप्पांचं प्रेम तेवढंच महत्वाचं आहे, पण मी संजयलाही नाही विसरू शकत. अगं तुझ्यासाठी श्रीमंतीत लोळणाऱ्या लोकांकडून लग्नाच्या मागण्या येत आहेत आणि तू त्या शेतकऱ्यात गुरफटलीस? मम्मी श्रीमंती मनाची हवी, आणि मान्य आहे संजय शेतकरी आहे, पण त्याचबरोबर तो एक क्वालिफाईड डॉक्टर आहे, हे का विसरतेस तू? ते मला काही माहित नाही. अगं पण तुला आमच्या म्हणण्यानुसारच लग्न करावं लागेल, समजलीस? असं काही होणार नाही. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. नाही ना म्हणते, त्यात तरी मला काही वावग वाटत नाही. लागला का तिची बाजू घ्यायला? अगं तू हा विचार का करत नाहीस? तो मुलगा एक डॉक्टर आहे आणि माझ्या फार्मास्युटिकल बिझनेस मध्ये त्याचा मला खूप मोठा फायदा होणार आहे. छान, तुम्ही फक्त तुमचाच फायदा बघा. हे बघा, कुणाचा फायदा किंवा नुकसान यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये. मी लग्न करीन ते संजयशीच, दॅट्स फायनल. या 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 शंकरराव, या 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 या. अग 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 गौरी, ए गौरी, गौरी अग बघितलं का कोण आलाय ते? या 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 शंकरराव, या या, बसा बसा बसा. लसताय का या की? ए नाम्याला घ्या, तुम्हाला काही रीत बात आहे की नाही? अरे एवढ्या मोठ्या डॉक्टरचा भाव आपल्या घरी आलाय, त्याला बसायला जागा द्यायची की नाही? चल उठा उठा उठा. बर बोल बाबा शंकर, नाही म्हणजे कधीचं मूर्त काढलाय, म्हणजे त्याप्रमाणे आपण आपला साखरपुडा उरकून टाकू काय? नाही सुभानराव, हा साखरपुडा नाही होऊ शकणार. साखरपुडा होऊ शकत नाही का? मूर्त गावत नाही? अरे गावत नसेल तर आपण काढू, या पाटणाला समज शक्य आहे काय? तर म्हणे मूर्त गावत नाही. बघ बघ बघ, संजयनी आधीच मुलगी पसंत केली. काय काय म्हणणार रे तू? संजयनी शहरात असताना एक मुलगी पसंत केली. माझ्या गौरीत काही कमी आहे वय? नाही नाही सुगंध, तसं नाही. अहो गौरी तर लाखात एक मुलगी आहे. अरे म्हणू तर तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी, त्याला दवाखाना काढण्यासाठी लाखो रुपये कर्ज दिलं का? का? अरे तुझ्यासारख्या दीरदमडीच्या माणसाच्या घरात माझी पोरगी देण्याचा इच्छार होता. बाबा तू बोलू नकोस, तू बोलू नकोस. माफ कर सुगंधराव, माझा नाईलाज आहे. नाईलाज आहे? नाईलाज आहे राजा जी. हा काय म्हणला होता रे? काय म्हणला होता? याचा भाऊ लक्ष्मणासारखा आहे, याच्या शब्दाच्या बाहेर कधी मी जाणार नाही, म्हणला होता की नाही? होय सुभानराव, आताही संजय माझ्या शब्दा बाहेर नाही जाणार. मग घाल की त्याच्या कानावर शबूद. नाही सुभानराव, मी संजयच्या आवडीच्या विरोधात नाही जाणार. चक्र्या शंकर्या, हे तू चांगलं नाही केलंस, चांगलं नाही केलंस. जा तू काय कर माझ्या म्हणून, माझ्या बोलणं ना कर, जा जाता इथून. माझ्या बोलणं ना कर तू. काय ग, किती वेळ झाला दादाला, कुठे गेलाय? येतील एवढ्यात. हा बाला, हे गे, बस बस. कुठे गेला होतास एवढ्या वेळ? काय म्हणाले सुभानराव? मी त्यांना स्पष्ट सांगितलंय, संजयनी मुलगी पसंत केली म्हणून. पण माझ्या पसंतीचा आणि सुभानरावचा काय संबंध? नाही नाही काय संजू, आपले सुभानराव आहेत ना, त्यांची मुलगी गौरी, त्या गौरीशी तुझं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. काय वहिनी? हो संजू, पण पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला. अरे पण दादा,
संजू संजू मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हाँ बोल ना. संजू तुला तुला आपल्या परिस्थितीची चांगली जाण आहे. हे बघ आपण आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. तू खूप शिकावं खूप मोठं व्हावं म्हणून तुझ्या शिक्षणासाठी मी सुबंधरावांकडून कर्ज काढलं होतं. दादा या गोष्टीची मला कल्पना नसेल असं वाटतं तुला. मला माहिती होत की तू माझ्या शिक्षणासाठी कुठून ना कुठून तरी नक्की पैसा उभा करणार. पण तू तू काळजी कशाला करतोस आता. मी आहे ना मी आलोय ना आता. अरे आपण दोघं मिळून फेडूया. बघितलं किती समंजस झालाय. तुम्ही उगीच काळजी करत होतात. ए संजू पण आपण आता त्या मुलीला भेटायला लवकर जायला हवं. अगं आपण कशाला जायचं. ते येतील ना इथे. ते येतील. हो येतील की. अरे दादा कशी आहे. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. शिला प्लीज वेलकम. हेलो शिला मंडळी आले. या 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 मंडळी. हो या बसा ना प्लीज. या हा राजेश बस बसा. जय संजू. नमस्कार. कसा काय झाला प्रवास. उत्तम. म्हणजे घर शोधायला काही अडचण वगैरे. अजिबात नाही. बरं झालं लगेच सापडलं. शंकरराव ही माझी पत्नी वसुंधरा. नमस्कार. ती नाही ना. नमस्कार. आणि तो माझा पुतण्या राजेश. नमस्कार. हाय साहेब ही माझी पत्नी शीला. नमस्कार. आणि हा संजू. नमस्कार. आणि आधी मध्ये मी आधी असतो. हे कोण. सर्वांच्या सेवेशी तत्पर असणारा बारक्या. तर शंकरराव मी आता मुद्द्यालाच हात घालतो. बोला संजयराव. तुम्ही आता इंग्लंडहून शिकून आलात. आता पुढे प्रॅक्टिस कुठे करणार. सर मी याच गावात प्रॅक्टिस करतो सर. या गावात. इथं. इथं प्रॅक्टिस करून दोन वेळचं जेवण तरी मिळेल का. नाही दोन वेळच्या जेवणासाठी आमच्याकडे शेती आहे. मी प्रॅक्टिस अशा करता करतो या गावात की इथल्या लोकांना माझी खरी गरज आहे. म्हणजे आमची मुलगी याच गावात राहणार तर. ऑफकोर्स जिथे मी तिथेच ती. बट आय वोंट लाईक दिस. बट आय लाईक दिस मामा. मला आवडेल माझी मुलगी इथे राहिली तर. म्हणजे तुमची संमती आहे लग्नाला. हो. तुम्ही काही काळजी करू नका. नाही ना आमच्याकडे अगदी तुमच्या घरी राहते तशीच राहील. अगदी माझ्या लहान बहिणीसारखी. होय तर. शंकरराव हे लग्न ठरलं. धन्यवाद. थँक्स. पण साहेब आमची एक अट होती. अट. अट. काही हुंडा वगैरे. नाही नाही त्यांना तसं म्हणायचं नाहीये. नाही साहेब काय मला असं म्हणायचं की आमच्या या संजूच याच गावात लग्न व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नाही खरं सांगायचं तर साहेब माझ्या आईची खूप इच्छा होती हो की ज्या गावच्या मातीत आम्ही दोघं लहानाचे मोठे झालो त्याच गावात आमच्या संजूचे लग्न व्हावं. आपण परवानगी देत असाल तर. ठीक आहे माझी काही. काय या गावात लग्न. ओके. हे बघा आम्ही सगळ्यांची व्यवस्था अगदी चोख ठेवू. पण मम्मा प्लीज. ठीक आहे आता तुमचं सगळं ठरलंयस तर मी काय म्हणणार. शिला सगळ्यांचं तोंड गोड कर ना. हो सगळ्यांचं तोंड गोड करतेच. पण आता जेवणाची वेळ झाली सगळ्यांनी जेवायला चला.
राजेश प्लीज चला प्लीज कम चला प्रज्ञा हे काय खरं नाही मी शंकरच्या समद्या खानदानाला बर्बाद करून टाकी माझा संघ चक्के बनजे या पाटला संघ चक्के बनजे साल्याला भोगायला लावी जाऊ का बोला हणू का साल्या त्यांना असं नाही मारायचं हळूहळू मारायचं त्यांच्या पावला पावलावर घाव घालायचा रक्तबंबाळ करायचं आणि तडफडून मारायचं समजलं तू चांगला नाही केलास अजिबात चांगला नाही केलास रग्या काय नाम्या जी समजा सावकारांना आजच्याच वाड्यावर बोलव वय बोलू तू अरे मला दिलेलं वचन मोडतो या पाटलाला दिलेलं वचन मोडतो त्याची ही हिम्मत त्याच्या अभिरुच्या आजच्या झिंडावडेच काढतो मला दिलेलं वचन मोडतो बाबा असं असं काय करू नका हो पोरी तू गप्प बस गुमान आज जा आज जा माझ्या पोरीला नाकार तू बाबा मला त्यांनी नाकारलं याला काहीतरी कारण आहेत ना अहो अहो त्यांचं आधीपासूनच कुठल्या तरी मुलीवर प्रेम होत हो पण शंकरनी हे आम्हाला सांगायला नको का अहो अहो पण त्यांना कसं माहिती असेल त्यांचं प्रेम प्रकरण तू पण त्यांची कड घ्यायला लागलीस त्यांची कड घ्यायला लागलीस बाबा तुम्ही तुम्ही त्याला काही करणार नाही माझी माझी शपथ शपथ नाही घालायची नाही घालायची जा तुम्ही मी बघतो काय करायचं ते जा Thank you.
लई थाटा नवरातन आले लक्ष्मी दारात माप उमऱ्यावर ठेवल माप उमऱ्यावर ठेवल सडा धान्याचा सांडीला आदिमायेचा हो आदिमायेचा आदिशक्तीचा गोंधळ मांडला लवकर आलात हात पाय धुवून घ्या आणि पूजेला या पूजा कसली पूजा वैभव लक्ष्मीची पूजा म्हणजे अग ही पूजा ही व्रत आमच्या घरी वर्षानुवर्ष चालत आलेल्या वहिनी सुद्धा बऱ्याच वर्षांपासून करते तूही कर पण मला हे सगळं येत नाही रे अग मी शिकवेन तुला वहिनी खरं सांगू या घरात आल्यापासून मला असं वाटतं कि माझा दुसरा जन्म झालाय या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी नवीन आहेत अहो आजपर्यंत मी साधा देवाला नमस्कार सुद्धा केला नाही मला असं वाटत कि माणूस कर्माने मोठा होतो सुखी होतो खरे तुझं पण फक्त कर्म करूनच माणूस मोठा होतो असं नाही कर्माबरोबर धर्माची देवाची साथ असावी लागते जगातला प्रत्येक माणूस कर्म करतो पण त्यातले किती सुखी होतात बरोबर आहे तुमचं म्हणूनच तुला म्हटलं तू पण व्रत कर नाही संजू समजा तिच्या मनात शंका असेल तर उगाच तिने देव देव करू नये कारण देव हा विश्वासाचा भाग असतो आपण जे करतोय त्यातनं समाधान मिळणार असेल ही गोष्ट जोपर्यंत तिच्या मनात ठामपणे बसत नाही तोपर्यंत ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही पहिनी तुम्ही किती छान बोलताओ मी नक्की व्रत करेन प्रत्येक पूजेला त्याचं कारण एकच असत आपल्याला आत्मिक समाधान मिळणं पण वैभव लक्ष्मीच्या पूजेचं महत्व काही वेगळंच असत या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या वैभवात भर पडते वैभव ही 8 प्रकारची असतात प्रत्येक वैभवासाठी मातेचं असं एक वेगळं रूप असत ही पूजा शुक्रवारी करायची असते यामुळे आपल्या सगळ्यांना वैभव प्राप्त होतो ही जगन्माता आपल्याला आपल्या कुटुंबियांना सदैव आनंदात ठेवते आपल्याला आत्मिक बळ देते मग आता काय करायचं ठरवलंयस वहिनी मी शहरात वाढले तिथेच शिकले मला कधीच कुठल्या गोष्टीची उणीव नाही भासली मला असं वाटायचं की माझ्याकडे सगळं काही आहे पण आज मला कळलं माझ्याकडे खरंच काही नाही वहिनी प्लीज मला व्रत शिकवाना काय डॉक्टर साहेब पटलं की नाही वहिनी यू आर ग्रेट काय मॅडम चला
हात पाय धुऊन पूजेला बसू। चला लवकर या। या बस बस नाही ना बसा। वहिनी अशी सगळ्यांबरोबर जेवायला मी पहिल्यांदाच बसले। आमच्याकडे काय कधी डॅडी असायचे कधी मम्मी नसायचे। आज मला कळलं एकत्र जेवण्यात खरा आनंद आहे। नाही ना प्रेम आणि विश्वास या दोन चाकावरच आपलं आयुष्य अलगत चाललेलं असत। यातलं एखादं जरी चाक निखळलं तरी जीवनाच्या गाडीचा टोल जाणारच। खरं आहे वहिनी। खरं बघायला गेलं तर आपण सगळेच या बाबतीत भाग्यवान आहोत। परमेश्वरांनी दोन्ही गोष्टी आपल्याला अगदी भरभरून दिले आणि सोबत मला भी दिले। संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुल देवी। लक्ष्मणा संगे दिसती सीता उर्मिला प्रसन्न हसती। संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुल देवी। रामायण हे कलियुगाचे चित्र मनोहर नवरंगाचे रामायण हे कलियुगाचे चित्र मनोहर नवरंगाचे दारी अंगणी संस्काराचे बीजांकुर हे रुजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुल देवी। पंच सेवा त्यागाचा अमोल ठेवा आनंदी ही प्रपंच सेवा त्यागाचा अमोल ठेवा एक रूप हे जीवन सारे अमृतात जणू भिजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुलदेवी तिला भक्तीने पुजले हो वैभव लक्ष्मी कुलदेवी तिला भक्तीने पुजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो
संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुलदेवी। अरे जोरात दाबा के वही वही काय अवसन गेले का दाबता है दाबा की जोरात। कुठे निघाल तुम्ही दोघे? आहो गौरीला ताप आलाय तिला डॉक्टरांकडे घेऊन चाललीय। डॉक्टरकडे? कंच्या डॉक्टरकडे? ते आपले हे डॉक्टर संजय। काय म्हणला काय म्हणला तुम्ही? हा दुश्मनाच्या भावाकडे माझ्या पोरीला तपासायला नेणार वय? अहो त्यात काय झालं? त्याच्या एवढा मोठा डॉक्टर आहे का कोणी गावामध्ये? मोठा अहो आम्ही आम्ही भीक घातले म्हणून डॉक्टर झालाय तो आणि आम्हाला शहाणपणा शिकवतोय? मोठा नाही तो खोटाय खोटा। बरं जावा थांबा पैसा देऊ नका कर्जात नका आपण घेऊ मोठा म्हणे मोठा म्हणे मोठा घरची माणसं पण आम्हाला शिकवायला लागली। नाव्या प्रग्या जी पाटील जरा त्या दुश्मनाकडे जाऊन या की वाई जी वाई वाई। मुदत संपून लई दिवस झाले एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावायच हवा। श्वास घ्या जी बघू अजून बाहेर काढा ठीक आहे उठा घाबरण्याचं काहीच कारण नाही साधा ताप आहे मी गोळ्या लिहून देतो तेवढं घ्या बर आणि दोन तीन दिवस आराम करायचा दिवसातून तीन वेळा सकाळी नाश्त्यानंतर जेवणानंतर रात्री झोपताना पैसे नाही असू द्या नेक्स्ट बसा बोला काय होतंय डॉक्टर माझ्या मनात काहीतरी होतंय तू आहेस होय का ग घरातली सगळी कामं संपली होय हा खूप कंटाळे होत रे चल ना बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ हे बघ आणि हे जे पेशंट आले त्यांचं काय करू मी मी एक डॉक्टर आहे आणि माझं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे पेशंटला तपासण्याचं। ठीक आहे तू त्यांना तपास मी इथेच बसते ओके ओके दॅट्स लाईक अ गुड गर्ल नेक्स्ट तुम्ही इकडे कशाला आलात मग कुठे यायचं तू तर वाढावं बोल ओढू नकोस का नाही ओरडायचं मालकाने सांगितलंय पैसा कवा आणून देताय ते सांगा काय झालं रघु दादा काय नाही तू आज जा वहिनी असते सांगा पैसे द्यायला नाहीतर मला घर आणि शेती दोघांवर मी जप्ती आणतील समजवायला हे बघा हे उद्या भेटतील सुभानरावांना तुम्ही जा आता रघु दादा ठीक आहे वहिनी लवकर येऊन सांगा मग उंद्याला म्हणू नका येतो म्या चल रे रग्या संजू संजू उठणार रे गप्पा मार माझ्याशी उठणार रे झोपतोस काय तू उठतोस की नाही झोपू दे प्लीज उठणार रे असं काय झोपतोस लहान मुलांसारखा उठ नको ग झोपू दे ना प्लीज उठतोस की नाही संजू संजू उठ काही केलंस तरी मी उठणार नाही असं नक्की नक्की बघ हा प्लीज प्लीज बस उठ ना प्लीज असं काय करतेस खूप दमलोय ग मी
दमलास तू? नाही नाही, काम कर ना, माझ्याकरता पाणी आण ना. पाणी? खूप तहान लागली आहे, आण ना. आण आणेन एका अटीवर. झोपायचं नाहीस? नाही झोपत. नक्की आण जा. अहो, हे काय असं काय बसलात? काय नाही. काय झालं? तिला काहीच सुचत नाहीये ग मला. काय होणार पुढे काहीच कळत नाहीये. म्हणजे? सुगंधरावांचे पैसे द्यायचे आहेत. पैशासाठी त्यांनी तगादा लावलाय. कुठून आणणार का एवढे पैसे? यंदा पिकही वेळेवर झाली नाहीत. व्याजावर व्याज चढत चालले. हे बघा, तुम्ही संजूशी बोला, काहीतरी मार्ग निघेल. संजयशी बोलून काय उपयोग आहे? त्याला कसं सांगायचं की किती कर्ज येते आपल्याला? आपलं घर आपलं शेत दोन्ही घाण पडले. व्याजावर व्याज चढतंय. हे बघा, हे कर्ज तुम्ही आणि संजू दोघेही मिळून फेडा. फक्त थोडा वेळ लागेल इतकंच. पण बिन काही नाही. हवं तर मी बोलते संजयशी. नको शिला, मीच बोलतो संजयशी. ठीक आहे, पण आता विचार करत बसू नका. पडा आता. संजू उठ रे, झोपलास काय? झोपू दे, खूप झोप आली. काय झोपू दे, इथे माझी झोप उडाली. काय झालंय? काय झालं? अरे हे सगळं काय चाललंय? काय चाललंय? अरे सकाळपासून या घरात पैसे मागण्याचा तगादा सुरू असतो. अग ते दादानी जरा कर्ज घेतलं होतं मध्ये, त्यासाठी येते. बाकी काय खास काय नाही. काय खास नाही? घर शेत सगळं गहाण पडलंय आणि तू म्हणतो काही नाही. काय बिघडलं काय मग त्यात? आम्ही फेडू ते. कुठून फेडणार आहेस तू? कुठून फेडणार आहेस? तुझ्या दादाजवळ फुटकी कवडी सुद्धा नाहीये. आणि कोण फेडणार आहे कर्ज? बोल ना रे. ए गप्पा बस ग, खूप झालं तुझं, कळलं मला. तू माझ्यावर ओरडण्यापेक्षा आपल्या भविष्याचा विचार कर. बसलाय ते खेड्यात. नाही ना प्लीज, डोकं फिरू नकोस. काय डोकं फिरू नकोस? इथे माझं आयुष्य बर्बाद व्हायची वेळ आली आहे. ए भाई झोपता तू आता. अरे नाही ना. ए नाही ना. नाही ना. काय झालं? ओरडताय कशाला? मी येतच होते ना. अग मी ओरडले नाही, मी तुला फक्त हाक दिली. हाक दिली? ओरडणं आणि हाक यातला फरक कळतो मला. मी काय लहान नाहीये. काय ग, काय झालं? संजयशी काही बिनसलं का? कोणाशी कशाला बिनसायला हवं? अग मग झालं काय? आमच्यात काय झालं हे ऐकून तुम्हाला काय करायचंय? जा ना तुम्ही, तुमचं काम करा. नाही ना. अरे काय चाललंय? काय ऐकलंस ना, मग विचारतोस कशाला? नाही ना. तुला लाज वाटत नाही वहिनीशी असं बोलताना? माझी लाज काढण्यापेक्षा आपल्या भविष्याचा विचार कर. नाही ना. वहिनींशिवाय पान हलत नाही तुझं. नाही ना. सारखं आपलं वहिनी वहिनी वहिनी. नाही ना. संजू
संजू तू माझा हात उगारलास? अरे आजपर्यंत माझ्या पप्पाने कधी मला मारलं नाही आणि तू? तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उगारायची? संजू मी तुला कधीच माफ नाही करणार आणि आता या मला घरात देखील राहायचं नाहीये. नैना तुम्ही मध्ये बोलू नका. नैना जस्ट शट युअर माउथ. आय एम नॉट गोइंग टू शट माय माउथ. मी सगळ्यांना उरडून सांगेन तू मला मारलंयस म्हणून. नैना संजू संजू तू तिच्यावर हात उगारायला नको होता. अरे किती झालं. नाही वहिनी नाही, मी जे काही केलं ते योग्यच होत. संजू संजू निदान तू तरी थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होतास. नैना नैना थांब, नैना थांब. तू कुठे निघालीस का? मला दुसरं घर नाही, माझ्या पप्पांचं घर माझ्यासाठी सदैव उघड आहे. संजू संजू तू तरी समजाव तिला. वहिनी तिला जाऊ दे. संजू 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 तिला अडव. नैना काय झालं, कुठे निघाली? तुमच्या भावाला विचारा. नैना काय झालं, कुठे गेली ती? अरे संजू मला कोणी सांगणार आहे काय झालं ते? काय कुठे काय दादा? अरे मग ती का गेली? अरे माझ्याशी भांडून गेली आहे. काय दोन तीन दिवसात येईल, त्यात काय एवढं? अरे मग का भांडू, तिला काय झालं मला सांग ना. का गेली ती? अरे तुम्ही लोक मला का सांगत नाही यार? काय डॉक्टर साहेब, पायी चाललात? गाडी नाही का, घोडा नाय? त्यात बिघडलं काय रे? हा आणि पायी चालत जाणं चांगलं असतं आरोग्यासाठी. का पैसा नाही द्यायला? गप्पा बस. अरे रमा पैसा येईल कुठून? शेतातल्या कणाकणापासून ते घरापतूर समद गाण पडलंय पाटलाकडे. तोंड सांभाळून बोल तू. बोलायचं काय त्यात? अरे रग्या, खरं म्हणजे याच्या मोठ्या भावानं याच्या नावावर कर्ज काढून घेतलीय स्वतःची चंगळ करून. ए कॉलर सोड त्याची, खरं तेच बोलतोय तो. चल चल काम कर आपलं. शंकर दादा शंकर दादा शंकर दादा काय झालं बारक्या ओरडायला? मी रस्त्यात नेत होतो ना, तो बघितलं की संजय दादा चालले आहेत आणि रग्या नाम्या त्यांना भेटले आणि मग काय झालं माहित नाही, संजय दादा नाम्याची कॉलर झाली आणि मग सोडली बी. काय वय संजूला अडवलं तू माझ्यावर? चल माझ्या भावाची वाट अडवतात काय? कुठे निघालात? काय झालं? काय झालं नाही, आम्ही जर जाऊन काय झालं? काही नाही वहिनी, तो आपल्या रग्यान त्याला सांगतो ना शिला काय झालं नाही. चल रे बारक्यात, आलो चालो आम्ही. चल तू चालू कर. सुभानराव, ओ सुभानराव. शंकर भाऊ तुम्ही? सुभानराव आहेत का घरात? अहो ते मळ्यातल्या बंगल्यावर गेलेत, काही काम होत का? नाही काही नाही. चल शंकर दादा संजयला काय केलं? म्हणजे संजय कुठे? माहित नाही पाटला दादा शंकर दादा. अरे मी काय म्हणतो ऐक ना दादा. ए दादा अरे सुभानराव काय चालवलं तुम्ही? ए बारक्या हात धरू नकोस माझ्या, सोड मला. काय झालं बबलायला? अहो तुमचं कर्ज मी घेतलं होतं, मी घेतलं होतं ना, मग माझ्या घरच्याने का त्रास देता तुम्ही? शंकर्या आता आम्ही कुणासनी बी त्रास देणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक हप्त्याच्या आत माझं पैसा परत नाही आलं तर मात्र आमाशनी दोष नाही द्यायचा. काय कराल तुम्ही? काय कराल? सुभानराव तुमचे पैसे मी दोन वर्षात देईन असं सांगितलं होतं ना, सांगितलं होतं ना मी तुम्हाला? हो, पण त्यावेळी तुमची आणि आमची सोयरीक जमायची होती, पण ती तुटली आणि ती बी तुझ्यामुळे तुटली. तेव्हा त्याबरोबर त्या याच संद करार बी तुटला, समजलं? अहो सुभानराव असं काय करताय, एवढे पैसे मी एकदम कुठून आणणार हो? शंकर्या हा विचार अगोदर करायला हवा होता. रग्या जी तो मुदतीच्या कराराचा कागद आहे त्याच्याकडे. योगे आपण. अरे कोण त्याच्या हातात? सुभानराव मला थोडी तरी. चल दादा चल चल.
आता समधी मस्ती चिरल या शंक्र्याची। अहो काय झालं, बराच वेळ केलात यायला। हो शिला, आपल्याकडे फार कमी वेळ राहिला। ते सुभानरावचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी फक्त एक आठवड्याची मुदत दिली आहे। पण एका आठवड्यात कशी काय फेडणार आपण एवढी मोठी रक्कम? माझं तर डोकंच चालत नाही। तुला सांगतो शिला, याने सगळं मुद्दाम केलंय, त्याच्या पोरीशी संजूने लग्न केलं नाही ना म्हणून। पण म्हणून काय त्याने आपल्यावर असं सूट घ्यायचा? आपण आता काय करायचं? काय माझी हिशोबाची चोपडी घेऊन ये बघू। हे बघा, तुम्ही आपल्या संजूशी बोला, आपल्याला नेमकं किती कर्ज आहे, कधी फेडायचंय हे सांगा त्याला। त्याला यातनं काय मार्ग सुचतोय का पहा। शिला ग, आता तर कुठे संजूनी कामाला सुरुवात केली आणि अशा त्याला सांगायचं म्हणजे मला तर काहीच मार्ग सुचत नाहीये। हे बघा, काळजी करू नका, आई वैभव लक्ष्मी माते काय आहे तुझ्या मनात? माऊली आमचं काही चुकलं असेल तर क्षमा कर, पण सांभाळ आम्हाला। वहिनी, मी जरा गावातले दोन तीन पेशंट्स बघून येतो। संजू, माझं तुझ्याकडे एक काम आहे। बोल। संजू, माझी आणि तुझ्या दादाची इच्छा आहे की तू नैनाला घेऊन यावस। ते शक्य नाही। का शक्य नाही? वहिनी, तिची हिम्मतच कशी होते तुझ्याशी इतक्या उद्धटपणे बोलण्याची वागण्याची? हे बघ संजू, ती वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे आणि एखाद वेळेस मला काय म्हणाली तर बिघडलं कुठे? तरी पण वहिनी मी। हे बघ, तू जा आणि तिला घेऊन ये। अगं पण मी वहिनी, तू माझं ऐकणार नाहीस। अगं तसं नाहीये वहिनी। संजू, तिला घेऊन ये। ठीक आहे, पण पुन्हा जर काय घरात असं काही घडलं तर मी तिला पाऊल टाकू देणार नाही। बरे बाबा, पण आता तरी तिला घेऊन येशील? आणि हे बघ संजू, एवढ्या लहान लहान गोष्टींना भांडणं करायची नसतात। ठीक आहे, मी जातो, आणतो तिला परत। खुश खुश जा। अरे तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उगारायची? त्यावेळेस मी जरा रागात होतो। असला राग? माझ्या मुलीच्या थोबाडीत मारतोस तू? पण नैनाची चूक नाही का? कसली चूक? तुझ्या वहिनीने काही सांगावं आणि मी ते ऐकावं का? का म्हणून? कारण वहिनी घरातली मोठी आहे, सगळेच जण तिचं ऐकतात। तुला काय झालं होतं ऐकायला? ती कशाला ऐकेल? तिने या घरात असताना
साधी कपबशी देखील उचलली नाही. हो पण सासरी आल्यानंतर प्रत्येक मुलीला हे करावंच लागतं. तुलाही करावं लागेल. मी करणार नाही. नाही ना, मला वाटलं की तू माझी वाट बघत असशील म्हणून मी आलो. पण इथे तर अगं नाही ना, हा काय म्हणतोय ते ऐकून तरी घे तू. अगं हा तुला घेऊन जायला आलाय. नाही राजेश, ती जाणार नाही. काकू काकू असं करू नका. काका तुम्ही तरी समजवा. अहो शेवटी तिचं घर आहे तिथे. एक मिनिट संजय, नैनाला मी तुझ्या बरोबर एकाच अटीवर पाठवते. तिला जर का पुन्हा त्रास झाला तर ती परत इथेच येईल. तेव्हा मात्र ती परत तुझ्या घरी येणार नाही. समजलास? आणि तुला जर तुझी बायको हवी असेल तर तुलाही इथंच राहावं लागेल. पण मम्मी पप्पा, ही आठ मान्य असेल तरच ती तुझ्यावर येईल. ओके ठीक आहे. ओके रामू बॅगान. नाही ना जा तू. मम्मीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. ओके संजय हिच्याकडे लक्ष दे. येतो. थँक्यू राजेश. इट्स ऑल राईट. वहिनी वहिनी. अरे आलात तुम्ही. मला कधीपासून अगदी रुखरुख लागून राहिली होती. नाही ना, कशी आहेस? बरी आहे. वहिनी मी खूप थकलोय, वर जाऊन जरा आराम करतो. ओके गुड नाईट. नाही ना, घरचे सगळे कसे आहेत? त्यांची काळजी तुम्ही नका करू. त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत, कळलं? तसं नाही ग, एक पद्धत म्हणून विचारलं. पद्धत? बरं तुम्ही दोघं जेवून घ्या. आम्ही जेवलोय, तुम्ही जेवून घ्या. नाही ना तू. शीला वहिनी. ओ शीला वहिनी. आले आले. कोण आहे? लक्ष्मी. या ना. का ग, संजयच्या लग्नाला नाही आलीस? त्यावेळी मी यांच्यावर जरा बाहेरगावी गेले होते. वहिनी पण नवीन जोगवी कशा आहेत? छान आहे. अग खूप श्रीमंत घरची मुलगी आहे असं म्हणतात. आणि हो दिसायलाही खूप सुंदर आहे म्हणे. हो तुम्ही बसा ना, मी चहा आणते तुमच्यासाठी. नको वहिनी, आम्ही इथे तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. कसलं आमंत्रण ग? आमच्या गावातल्या सगळ्या महिलांनी हळदी कुंकू करायचं ठरवलंय, तेव्हा तुम्ही आणि तुमच्या जाऊ वहिनी नक्की यायचं. हा हो नक्की यायचं. हा नक्की हो. खर तर मीच तुम्हाला आमंत्रण करायला येणार होते. आमच्या नैनाची पहिली मंगळागौर आहे ना येत्या मंगळवारी. हो मी येईनच, पण तुम्ही मात्र हळदी कुंकूला नक्की यायचं. हा हो थांब, मी नैनालाच बोलावते. हो त्यांना तर भेटलंच पाहिजे. शीला वहिनींच्या जाऊबाई म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. हो ना. नैना. ए नैना. अगं झोपली नाहीस तू अजून? वैताग नुसता. अगं ती झोपली सुद्धा? ती खूप थकली होती ना आज. आज खूप काम केलं तिने. हो सवय नसेल ना तिला. खरे. अच्छा बहिणी आम्ही निघतो, पण तुम्ही मात्र यायला विसरू नका. अशी कशी विसरेन. बरं तुम्ही थांबा, मी कुंकू लावते. हम्म.
बरे वहिनी ये तो आम्ही सगळं व्यवस्थित छाटून घे आणि पटापट भरून घ्या. आजच्या आज माल मार्केटला गेला पाहिजे. ते कच्च्या बाजूला काढ रे जरा गण्या बाजूला. मी जरा कांद्याच्या गोडाऊन मध्ये जाऊन येतो. आजच्या आज माल गेला पाहिजे. नैना नैना डोकं बिक दुखतंय का? अगं अशी गप्प गप्प का? ये चहा देते तुला. नैना नैना काही बिनसलं का? संजू काही बोलला तुला? हे बघ तो काही बोलला असेल तर तू अजिबात लक्ष देऊ नकोस. अगं त्याच्या मनात काही नसतं. हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. अगं असं का बोलतीस? मग कसं बोलू मी? हे बघा वहिनी, तुम्ही आधी जो प्रेमाचा बुरखा घेतलाय ना तो फाडून टाका. मला कळतात तुमची नाटक. नाटक? मी नाटक करते? अगं नाही ना, तू माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. उगाच बहिणीच्या नावाचं सोंग नका करू. नाही ना, हे बघ. हे बघा वहिनी, मी इथे परत आले तर तुमची बडबड ऐकायला नाही, समजलं? वैतागच आहे. शंकरराव. ओ शंकरराव. अरे दौलतराव, या 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 गुरुजी, या 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 बसा बसा. अगं गंगापूरचे दौलतराव आलेत. बोला मंडळी, कसं काय येणं केलं? शंकरराव, तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो होतो आम्ही. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. आपल्याला आमंत्रण देण्यासाठी आले. कसलं आमंत्रण? वहिनी, आमच्या गावच्या संस्थेच्या वतीनं यंदा शंकरराव आणि डॉक्टर संजय यांचा जाहीर सत्कार करण्याचं ठरवलंय. काय? ओ, तुमच्या कुटुंबाबद्दल साऱ्या पंचक्रोशीत आदर आहे. शंकरराव, तुम्ही आणि तुमच्या बंधूंनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हो, आदर्श बंधू पुरस्कार संपूर्ण जिल्ह्यात फक्त तुमच्याच घरी येऊ शकतो. अगदी बरोबर. लोक तुमच्याकडे बघून काय शिकतील तरी. ठीक आहे, मी बोलतो संजयशी. बरं, मला एक सांगा, आपल्या गावी आम्ही कधी यायचं? येत्या रविवारी. नक्की येऊ. बरं, तुम्ही बसा, मी चहा आणते. नको वहिनी, येतो आम्ही आता. शंकरराव, आपणही याला विसरू नका. अहो काहीतरी काय, कसं विसरू? नक्की येऊ आम्ही, तुम्ही काळजी करू नका. बरं, येतो आता. या मंडळी. शंकर्या लवकर बाहेर ये. मी आलो, एक मिनिट. सुभानराव, हे काय पोलीस? पोलीस? नुसतं पोलीसच नाही, सोबत वकील पण आणला आणि कोर्टाचा आदेश भी. कोर्टाचा आदेश? वय. अहो पण हे सगळं कशासाठी? कशासाठी? वकील साहेब सांगायच नाही. शंकरराव, शंकरराव, तुम्ही यांच्याकडून कर्ज घेतलं होतं? हो. तुम्ही ती रक्कम अजून परत केलेली नाही. हो पण मी कुठे नाही म्हणतोय. तुम्ही ती रक्कम कधी परत करणार आहात? हो, असं काय करता वकील साहेब, मी सुभानरावचे पैसे परत करणारच आहे. कधी? कधी फेडणार तुम्ही एवढं कर्ज? नाही ना. काय बोलतेस तू? हे मी खोटं बोलत नाहीये. एवढं कर्ज तुम्ही कधीच नाही फेडू शकणार. नाही ना अगं, घरच्या गोष्टी सांभाळायच्या सोडून तू त्या मी रस्त्यावर आणले असंच तुम्हाला म्हणायचंय ना. पण मी आणि माझा नवरा कर्जात राहणं मला सहन होणार नाही. तू आणि तुझा नवरा? अगं तो माझा भाऊ आहे, विसरू नकोस तू. माहिती आहे मला तुमचा तो भाऊ आहे ते, पण हे सगळे उभे असलेले तुमचे नातेवाईक नाही आहेत ना? बरे झालं संजू आला. दादा,
काय झालं? काय चाललंय? काय काय नाही संजय, अरे मी सुभानरावांकडून कर्ज घेतलं होतं ते फेडणारच होतो, पण त्या अगोदरच ही सगळी मंडळी त्यांनी. नाही पण प्रॉब्लेम काय सुभानराव? काय चाललंय काय? आम्ही फेडून तुमचं कर्ज फेडू? अरे कवा कवा फेडणार आहे 23 लाख रुपये. काय 23 लाख? आणि माझी बी 2 लाख रुपये आत्ताच्या आत्ता पाहिजे. माझं पैसे कवा देशील बाबा? या लोकरी तर जप्ती आणली. मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे, नाहीतर परिणाम लय वाईट होतील बघ. इतके इतके पैसे घेण्याची काय गरज होती दादा? अरे इतके पैसे नाही संजू, व्याज वगैरे धरून ही अमाऊंट झाली आहे. मुद्दल 15 लाख रुपयाच होती. अरे तरी सुद्धा 15 लाख रुपये कशा करता संजू? अरे तुझ्या शिक्षणासाठी तुला परदेशात पाठवलं. काय बोलतोय? 15 लाख रुपयांचं कर्ज काढून मला शिकवण्याची काय गरज होती संजू? हे बघ दादा, एवढे पैसे या या खेडेगावात मी कधीही कमवू शकत नाही, कधीही नाही. म्हणजे जप्ती नक्की? नाही सुभानराव, नाही सुभानराव, कृपा करून असं काय बोलू नका. अरे संजू, संजू काय बोलतोय? तुला कळतंय का? बरोबर बोलतोय. आणि तो काय लहान नाहीये? तुम्ही त्याच्या नावावर कर्ज घेतला आणि स्वतःची हाऊस मागवली. अगं मी? वय संजू, शिला शिला मी हाऊस मागवली? संजू काय बोलते? मी काय हाऊस मागवली रे? अरे भलते सर ते आरोप करते माझ्यावर. संजू संजू तू मला विचारतोय एवढे पैसे का घेतले? हो मी घेतले पैसे. या 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 सुभाष लोन कोण पैसे घेतले? मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी पैसे घेतले, तुला लहानाचा मोठा केला, तुला शिकवला, परदेशात पाठवला, दवा करा बांधला तुझ्यासाठी, आणि तू मला विचारतोस? हा मला विचारतो पैसे का घेतले? बघा बघा दौलतराव, तुम्ही आमचा आदर्श बंधू म्हणून सत्कार करणार होता ना? बघा बघा, हे आमचा आदर्श प्रेम. बघा काय चुकलं रे संजू आमचं? काय चुकलं आमच्या दोघांचं सांग ना. आम्ही दोघांनी आजपर्यंत स्वप्न पाहिले ती फक्त तुझे मोठं होणे, पण तुझं आता आमचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. हे बघा तुम्ही शांत व्हा संजू. अरे तुझ्या दादावर केवढा मोठा आरोप करतोयस तू? त्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. हो त्यात काही चूक नाही वाटत मला. आजपर्यंत तुम्ही दोघं मला फक्त फसवत आलात संजू. आयुष्यभर माझा लक्ष्मण, माझा भाऊ असं म्हणून मला गोंजारत ठेवलं आणि तुम्ही स्वतः मात्र चंगळ करत राहिलात. नाही नाही रे, पण आज आज मला कळतंय की तुमचं प्रेम, तुमची माया सगळं सगळं खोट होत. नाही संजू नाही, तू काय बोलतोय? तुला कळतंय का शिला पुत्री साहेब आपल्या प्रेमाला खोटं ठरवते तो? अरे तुझ्यावरची माया आटू नये म्हणून या माऊलीनी पोटच्या गोळ्यासारखं तुला लहानाचं मोठं केलं आणि तिच्या असे पाक भेटतोयस तू? नाही काही नाही, सगळी तुमची नाटक आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. जे व्हायचं ते होणारच. म्हणजे म्हणजे आता या क्षणापासून मी तुझा कोणी नाही असं समज? नाही संजू. हो मी इथून निघून जातोय सगळं काही सोडून कायमचा. अरे मलाही माझं आयुष्य आहे तुमच्या कर्जाच्या ढिगाऱ्याखाली, मला कुडत नाही राहायचं आयुष्यभर. चाललंय ना? नाही संजू संजू संजू, मी पाया पडतो तुझ्या. तू असं नको करू राजा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शिला तू तरी समजावून सांग संजूला. संजू दादा, ए बाबा, अरे या माणसाच्या प्रेमाची आणि त्याच्या तागाची काही तर कदर कर रे बाबा. बस गप्प बस, तू मध्ये पडू नकोस, चल बाजूला. संजू तू नको जाऊस, हे बघ ते कर्ज आम्ही फेडू, पण तू नको जाऊस संजू. नाही ना, अगं तू तरी समजाव याला. ना ना चल संजू. संजू 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 प्लीज. सुभानराव, हे कर्ज माझ्या संमतीने घेतलं गेलेलं नव्हतं, तेव्हा या कर्जाशी माझा काहीही संबंध नाही. शंकर्या ऐकलं ना? नाही ना चल. नाही संजू, नाही संजू, प्लीज मला सोडून जाऊ नको. तुझ्याशिवाय नाही राहू शकत संजू. नको संजू, नको संजू. मी तुझ्या पाया पडतो, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय संजू. जाऊ रे, क्षमा कर संजू. तू तू नको जाऊ. अरे कोणीतरी पटके दाड मारे आला शिला, तू तरी प्लीज आला होती संजू. संजू नको जाऊ संजू. संजू संजू पाय संजू.
संजू लाडवा, संजू ला कोणीतरी लाडवा, संजू संजू ओ ओ ओ असं काय करताय, पडक्या पडक्या बघायला काय झालं, दादा ओ असं काय करताय, दादा काय झालं रे, काय झालं दादा, काय झालं दृष्ट लागली कोणाची दृष्ट लागली कोणाची खेळ कोणाचा हा चाले दृष्ट लागली कोणाची खेळ कोणाचा हा चाले काय होते काय झाले काय होते लक्ष्मीचे पाऊले लक्ष्मीचे पाऊले आडवाटे न का गेले काय होते काय झाले काय होते सुने सुने कोणी केले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले कुणी कुराड घातली भाग्यवान घरावरी भाग्यवान घरावरी
कसे दैव उलटले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले कशा सुटल्या या गाठी कशी तुटली नाती कशा सुटल्या या गाठी कशी तुटली नाती लक्ष्मीचे पाऊल हे लक्ष्मीचे पाऊल हे आडवाटे न का गेले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले देवाजीचे हो मंदिर सुने सुने कोणी केले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले काय होते काय झाले संजू संजू तू गप्प कायस कुठे काय काय नाही सहजच सहजच तू सहज नाही गप्प बसणार There is something. Nothing, dear. आता काय क्लिनिक मध्ये जाताना आपण बडबड करत असू का मी संजू एक विचारू आर यू हॅपी ऑफकोर्स आय एम हॅपी नाही ना अग हे तर माझं स्वप्न होतं जे पूर्ण होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय अरे पण तुझे डोळे नेहमीच बंद असतात पण तुला मी डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो खरंच कारण तुझा चेहरा सतत माझ्या डोळ्यापुढे असतो संजू तुझं हेच बोलणं मला खूप आवडतं तू असाच बोलत राह काय बोलू अगं या चेहऱ्यानेच तर घात केला सगळा म्हणजे
म्हणजे लंडन मध्ये एका पब्लिक प्लेस मध्ये मला एका मुलीचा चेहरा दिसतो काय, मग तो मला आवडायला काय लागतो, मग तो माझ्या ओळखीचा होतो, मग मी त्या चेहऱ्याच्या प्रेमात पडतो आणि मग त्यावर माझ्या नावाचं कुंकू काय लावलं जात. आणि बाय द वे तुझं कुंकू कुठे आहे? हे काय इकडे. अच्छा. काही चुकलं का रे? नाही बहिणी, तुमच्या हातनं चूक होणं शक्यच नाही. नाही बारक्या, नक्कीच काहीतरी चुकलंय माझ, म्हणून माझी वैभव लक्ष्मी रुसली आहे माझ्यावर. आजपर्यंत त्या माऊलीने कसलीही कमतरता भासू दिली नव्हती, पण आज कशा पाई काळजी करता बहिणी? समजा काही ठीक बहिण, मी सांगतो ना तुम्हास नी, समज ठीक बहिण, बारक्या तू इतना निघून जा. काय इथे राहून तुझं काही भलं होणार नाहीये, आमच्या बरोबर तूही दुःख भोगशील. नाही, मी इथं जाणार नाही. आजवर मी तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या सावलीत वाढलो आणि आता तुमच्यावर आबाळ फाटलं म्हणून मी जाणार नाही. मी काय जनावर आहे का पक्षी आहे का पळून जायला? मी नाही जाणार. मी तुमच्या पाया पडतो बारक्या, मला आता तुमच्या पासून दूर करू नका. तुमच्या दोघांची मी सेवा करायची आहे, मला दूर करू नका. काय झालं असायला? पप्पा ती एक गंमत आहे. गंमत? काय हो, कसली गंमत? मी नाही सांगणार. काहीतरी जबरदस्त गोष्ट असणार. हो आहे खरी, पण मी नाही सांगणार, तुम्ही ओळखायचे. मी ओळखतो. तू एखादा नवीन हिऱ्याचा सेट वगैरे विकत घेतलेला असणार. नो पप्पा, तुम्ही सांगा ना. ऐकान, तूच सांग. अहो आता लवकरच काही नवीन खेळणी आणावी लागणार आहेत. काय काहीतरीच काय, आपण आता आजी आजोबा होणार आहोत. नाही ना पापा, ही खरंच जबरदस्त न्यूज आहे ना. जबरदस्त. सो आय एम गोइंग टू बिकम अ फादर नाव. कॉंग्रॅट्स. थँक यू पापा. पाटील साहेब, तुमच्या एका दणक्यात 12 तुकडे झालं म्हणायचं. मग काय लेका, अरे पाटलाचा दणका आहे त्यो. खरं आहे खरं आहे पाटील साहेब, मानलं बा तुम्हासनी. काय लांबची खेळी खेळली तुम्ही पण, पोरगी त्यांच्या घरी जायचं आमिष दिलं, पैसे दिलं आणि घेतलं समजली होत. नाम्या पोरीला त्या घरात द्यायचा आमिष नव्हता. माझ्या गौरीच शंकरच्या भावाशी लगीन व्हावं हेच आमच्या मनात होत, पण समजा उलट झालं म्हणून हा डाव. माझा घाडी घालून काय वाटला निघायचे? चला ये बाय. अरे कुठं निघालास? भीक मागायला? वय वय, भीक मागायलाच निघाला त्यो.
अरे मैं कुठे भी जात असेन रे, तुम्ही बसायचं आहे. जी पाटील, जी पाटील केले चमचेले काय काय रे बारक्या, झोपडीत गेल्यापासून तुझी जीभ लय वळवळा लागली. त्या शंकरचं समद गेलं पण तुझा माज काय अजून उतरला नाही. दोन वेळच जेवाल तरी मित कारे एक कारड्या. पोटाला आवश्यक तेवढं अन्न मिळतं पाटील. म्या काय, म्या भिकारडा माणूस आहे, त्यात काही खोटं नाही हो खरंय. आणि म्या काय माज करणार पाटील, म्या तर गरीब माणूस. गरीब ना म्या रग्या, अर हा गरीब झाला. हा हा, शंकरचं वैभव गेलं ना म्हणून हा गरीब झाला. नाही पाटील, आमच्या दादाचं वैभव गेलं त्याचं दुःख नाही आमच्या कुणाला. अव शेती वाडा येत राहतील जात राहतील, दुःख आहे ते भाऊ गेल्याचं कळ. म्हणजे वाडा गेल्याचं दुःख नाही. अरे पप्पा तुम्ही या ना, या बसा. बैस बैस बैस. आज कसं काय येणं गेलं? अरे म्हणजे आम्ही यायचं नाही का? काय बोलताय बाबा तुम्ही. अहो तुमचंच तर आहे हॉस्पिटल. नाही आज तुमच्यामुळेच तर मी इथे खुर्चीत बसलोय रुबाबात. तसं नाहीये. हे बघ संजय, मला तरी कोण आहे नाही ना, माझी एकुलती मुलगी, हे सारं तिचंच आहे. म्हणजे पर्यान तुझ. राजेश थोडंफार सांभाळतो, मी त्याच्यासाठी करून ठेवलंय. सो नाईस ऑफ यू पापा. बर, ह्या काही महत्वाच्या गोष्टी नाही. आपण एक नवीन मेडिसिनची कंपनी खोलतोय आणि त्यात तू माझा पार्टनर आहेस. व्हॉट पापा, काय सांगताय का तुम्ही? पापा आज मी जे मागिन देवाकडे ते देव देईल मला. या जगाचा देवच पैसा आहे बेटा. बर, कसा वाटला प्लॅन? सुपर पापा. पण पापा हे सगळं हॉस्पिटल वगैरे सांभाळून मी. अजिबात नाही, अजिबात नाही, तुला यायची गरज नाही. मी आहे, राजेश आहे, आम्ही सगळं पाहून घेऊ. तू फक्त अग्रीमेंटवर सही कर. या शिलावाईनी. काही हवं होतं का? थोडं सामान हवं होतं. हो हो, देतो ना देतो. बोला काय हवं होतं? ही घे आधी. दाल, गुळ, सुका खोबरा, साखर, तांदूळ, गहू, 200-250. वहिनी हे समदे मिळून साधारणतः 300 ते 350 रुपये होतील बघा. हो द्या. तुम्ही वहीत लिहून ठेवा, मी पैसे नंतर देईन. माफ करा वहिनी, त्याच्या काय उधार देणं आता मी बंद केलंय. का? वाई पटून घेऊ नका वहिनी, पण पैसे अगोदर रोख द्या आणि मगच. काय रे, माझ्या शंकर दादाचे पैसे तू दोन महिन्यांनी द्यायचा? विसरलास का रे बेईमान माणसा? ए तोंडावर तोंड. शंकर दादाचे पैसे 2 महिन्यांनी द्यायचो, पण माझ्याजवळ माझा दुकान आहे, तुमच्याजवळ काय रे? अरे लाज वाटायला पाहिजे तुला असं बोलताना. पण वहिनी, ए चल जा, तुला कोणी निमंत्रण दिलं होतं का रे इथे येऊन उधार घेऊन जा म्हणून? चल जा, येतात उधार मागायला, मला शिकवतो. शांत बा तुम्ही.
चम्मा होईल अरे जेव्हापर्यंत माझ्या दादाजवळ समजा वैभव होता हे समजे लोक साले कुत्र्यासारखे शेपटी हलवायचे पण आता वैभव गेलं तर साले तेच कुत्र्यासारखे भुंकायला लागले साल्यांना अरे माझ्या दादाचं वैभव परत येऊ द्या मग तुम्हाला धावतो म्या अरे पाणी नाही पाजलं तर नावाचा म्या बारक्या नाही ए साल्यांना तुमच्या तर ए बारक्या बारक्या हे घे आणि दुकानात जाऊन विक होय याच्याशिवाय काहीच उपाय नाही जा म्हणते ना जा चला चला गौरी तू इथे हो वहिनी तुम्हाला भेटायची इच्छा झाली म्हणून आली खूप बरं वाटलं नशीब पालटलं आणि सर्वांच्या नजरा सुद्धा आमच्याकडे सदैव वर्दळ असायची आणि आज इथे वहिनी सगळं व्यवस्थित होईल बरे चल आत बसूया मारा नाम आहे ही गौरीताई नव वैर पाटलाची लेख आण हित कशा पायी आली असेल शंकर कड कोण जाय ना बुवा चला पाटलाच्या कानावर मग घातली पाहिजे ही बातमी वय गौरी काय झालं गालिचाचं पोत झालं हे बघून जरा गौरी परमेश्वरानं परीक्षाच घ्यायचं ठरवल्यावर आपण तरी काय करणार त्या परीक्षेला सामोरं जायचं एवढंच वहिनी तुमच्या धीरासमोर प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा झुकावं लागेल तू बस हा मी चहाणते तुझ्यासाठी गौरी तुझ्या वडिलांना माहितीये तू इथे आली असते अगं त्यांना कळलं तर उगाच रागवतील ते तुझ्यावर काय काय हो काय झालं ओरडायला आमचं वरण दिसत पण तिचं वागणं दिसत नाही माहित तुम्हाला आता काय केलं तिनं काय केलं दुश्मनाच्या घरामध्ये आमच्या अब्रूचा प्रसाद वाटायला गेली होती गौरी कुठेही गेलेली नाही घरातच आहे खोट बोलायचं काम नाही खोट बोलायचं काम नाही कळलं ती घरामध्ये नाही कशी असणार ती तर शंकरच्या झोपड्यात आहे तू घबरे गौरी ए गौरी गौरी बघितलं गौरे तू घरामध्येच होतीस पण का काही नाही जा 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 नाम्या रघ्या माझ्या पोरीला बदनाम करतावे साल्यानो ऑपर पाटील गौरीताईसने आम्ही खरंच तिथं बघितलं आता तोंड काळ करा माझ्या बरोबर अहो आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं निघता की काढू पाहतात पण पाठी का गौरी तुला खूप उशीर झाला असेल
पुन्हा एखादी तरी आई एकच प्रार्थना करते मला शक्ती दे यांना बरं कर वहिनी बारक्या आणि हे वहिनी हे डॉक्टर साहेब आपल्या गावामध्ये कसलं तरी काय काय करतो डॉक्टर हे बघा मी डॉक्टर मोहन आम्ही काल या गावात शिबिर घेतलं आणि हा तिथे आला आणि त्याने मला इथे यायला गळ घातली पण डॉक्टर साहेब तुमची फी डोंट वरी काही काळजी करू नका आमच्या शिबिरामध्ये सर्व काही मोफत असतं बरं मला ती पेशंट दाखवा बघू चला या चल या चला डॉक्टर साहेब यांना लवकर बरं वाटेल ना हो हो नक्की बरं वाटेल काही काळजी करू नका यांच्याबद्दल याने मला सर्व कल्पना दिलेली आहे मी तुम्हाला माझ्याजवळची काही औषधं देतो आणि काही लिहून देतो तेवढी तुम्ही मागवून घ्या पण डॉक्टर यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय सगळं काही सुरळीत झालं तर हे बरं होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही माझ्याबरोबर चला मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो चल बरं येतो द्या मग द्या येतो हळू तरी मी तुला सांगितलं होतं जास्त घेऊ नकोस म्हणून डार्लिंग नशा करायची तर तळापर्यंत जाऊन करायची नाही तर करायची कशाला का राजेश करेक्ट चल संजय मी निघतो मला उशीर होतोय चल दोन पेग मारू अरे संजू नको कम ऑन प्लीज चल गुड नाईट बाय गुड नाईट बाय गुड नाईट मजा आली पार्टी ना संजू काय झालं बरं वाटत नाहीये का थांबा मी औषध आणते देवा देवा आता मी काय करू यांना बरं कर देवा सर आपण मला बोलवलं हो हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये वहिनी अहो शिला वहिनी सुधाताई या बसा ना कस काय येणं केलं मी तुमचे आभार मानायला आले होते आभार कसले वहिनी तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताबद्दल सांगितलं होतं ना हो मी ते व्रत केलं आणि माझी बिस्कटलेली संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित झाली म्हणजे माझा नवरा कर्जबाजारी झाला होता रात्रंदिवस दारू प्यायला लागला होता घरातली सुखशांती संपली होती जेव्हा व्रत करायला लागले तेव्हापासून सगळं सुरळीत झालं खरेच आनंदाची गोष्ट आहे आई वैभव लक्ष्मीचा महिमाच तसा आहे
लक्ष्मी रूपे स्मरा अकरा एकवीस शुक्रवारी निम उपवासाचा खरा पाट मांडून वस्त्र घाला वर तांदळाची रास करा एक तांब्याचा कलश ठेवा सोने चांदी न वाटी भरा इन्स्पेक्टर मला सूर्यकांत रावांना भेटायचं आहे पप्पांना येस बोलवा त्यांना बाय द वे आपण कोण मी डॉक्टर संजय त्यांचा जावई डॉक्टर संजय काय मला तुमच्याशी पण काम आहे माझ्याकडे तुमचं काय काम आहे इन्स्पेक्टर कळेलच तुम्हाला आधी सूर्यकांत रावांना बोलवा नाही तर मीच आवाज देतो त्यांना नाही मी बोलवतो त्यांना नाही ना इन्स्पेक्टर नाही ना पप्पांना बोलव अरे पण हो हो बोलवा त्यांना इन्स्पेक्टर देशमुख आलेत म्हणून सांगा हा तर डॉक्टर तुम्ही कधीपासून या व्यवसायात आहात कुठल्या व्यवसायात तुम्ही डॉक्टर आहात ना का चेहऱ्यावरनं वाटत नाही चेहऱ्यावरनं माणसं ओळखणं तसं कठीणच पण हो तुम्हाला चांगला चोर व्हायचा असेल तर चेहऱ्यावर पांढरपेशा असल्याचा मुखवटा चढवता आला पाहिजे हो की नाही मी समजलो नाही लवकरच समजेल तुम्हाला
इन्स्पेक्टर तुम्ही? हो, अरेस्ट वॉरंट आहे तुमचा माझ्या. काय बडबडताय तुम्ही? बडबडत नाही, सत्य सांगतोय. काय सत्य? सत्य नैना फार्मास्युटिकल कंपनी तुमचीच ना? होय माझीच. मिस्टर सूर्यकांत, आमच्या पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या कंपनीच्या विरुद्ध काही कंप्लेंट आल्या आहेत. कंप्लेंट? कसल्या कंप्लेंट? तुमच्या कंपनीची औषधं घेतल्याने काही पेशंट दगावले आहेत. व्हॉट व्हॉट रबिश यू आर टॉकिंग इन्स्पेक्टर. दिस इज नॉट रबिश डॉक्टर संजय. ठोस पुरावे आहेत माझ्याजवळ. आणि मिस्टर सूर्यकांत, तुमच्या नैना फार्मास्युटिकल कंपनीवर छापा टाकून काही नकली औषधं आम्ही जप्त केलेली आहेत. व्हॉट पप्पा, हे सगळं काय आहे? कळेलच तुम्हाला. नाव यू बोथ आर अंडर अरेस्ट. अरेस्ट? हो, ते ही विना जामीन. ओ माय गॉड, माय गॉड. I'm finished. यू आर नॉट फिनिश्ड डॉक्टर संजय. त्यांच्याबद्दल विचार करा ज्यांना तुम्ही नकली औषध दिल्यामुळे मृत्यू आलाय. त्यांचा विचार करा डॉक्टर. पण त्यात माझा काय दोष आहे इन्स्पेक्टर? ती कंपनी यांची होती. पण तुम्ही सायलेंट पार्टनर आहात, तेव्हा सायलेंट राहा आणि माझ्या सोबत चला. मिस्टर सूर्यकांत, तुम्हाला नकली औषध बनवणं आणि ती बाजारात विकण्याच्या आरोपाखाली मी अटक करतोय. आणि डॉक्टर, नकली औषध प्रिस्क्राइब करणे आणि यांचा पार्टनर असण्याच्या कारणाने मी तुम्हालाही अटक करतोय. बघितलंस नाही ना? बघितलंस. तुम्ही लोकांनी उद्ध्वस्त केलं मला, संपून टाकलं मला तुम्ही लोकांनी. चला चला इन्स्पेक्टर, पाहून घेईल मी तुम्हाला. ते नंतर ठरव. चला आता, चल रे डॉक्टर, चल. संजू, संजू, नैना, काय झालं? नैना, 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 बोल बेटा. नैना, 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 बोल बेटा, बोल बेटा. नैना, नैना. अगं बेटा, बाहेर का आलीस तू? आज जाऊन आराम कर. आता कसला आराम करू? जे झालं ते चांगलं नाही झालं. अगं हे असं होतच असतं. मोठं बनायचं असेल तर त्याची किंमत ही मोजावीच लागते. तुझे पप्पा लवकरच बाहेर येतील, त्यांची पोच वरपर्यंत आहे. संजू, संजू काकू, संजयला जामीन मिळाला पण काकांना? नैना सांभाळ त्याला. काकू, काकांना जामीन मिळणं कठीण आहे. संजू काय? अरे ओरडतोस कशाला? मग काय करू? काय काय करू? काय दुसरं काय करू शकतो मी आता? संजय, अरे असं का बोलतोस? ती सुद्धा तेवढीच दुःखी आहे. एक मिनिट प्लीज, तुम्ही एक शब्दही मध्ये बोललो का? संजू, अरे उगस तिला कशाला ओरडतोस? आधीच संजू आपलं बाळ
या सगळ्या जन्माला याच्या हातच. काय पाहिलंच नाही ना आपल्या पापाचं प्रायश्चित आपल्याला कधी ना कधी तरी भोगावंच लागत. तुझ्या बापानं बर्बाद करून टाकलं का मला? खुनी आहे तुझा बाप, खून केलेत त्यांनी, खून केलेत. संजय तोंडावर, त्यांच्यामुळेच तू हे सर्व ऐश्वर्य उपभोगतोयस. ऐश्वर्य? कसलं ऐश्वर्य? त्या माणसाने माझी ही स्थिती केली, आज त्याला तुम्ही ऐश्वर्य म्हणताय? मी खूप खुश होतो माझ्या गावात, माझ्या दादा बहिणी बरोबर मी खूप खूप सुखानं राहत होतो. तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला इथे यावं लागलं. आणि कधी नाही तो मला मला पैशांचा मोह व्हायला लागला. माझ्या दादानी माझ्या करता स्वतःच आयुष्य बर्बाद करून टाकलं आणि मी त्याच्याच भावनांचा खून करून इथे आलो आणि मी स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलं. दादा मी दोषी आहे रे तुझा, दादा मी खरंच दोषी आहे तुझा. मला माफ कर, माफ कर मला, मी गुन्हेगार आहे तुझा, गुन्हेगार आहे मी तुझा. डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय मुर्दाबाद, 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 डॉक्टर संजय हाय हाय, 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 डॉक्टर संजय हाय हाय. गुन्हेगाराला शिक्षा हलीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा हलीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा हलीच पाहिजे. डॉक्टर संजय मुर्दाबाद, डॉक्टर संजय मुर्दाबाद, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय. अरे थांबा संजय, अरे माझं म्हणणं तर ऐकू द्या. डॉक्टर संजय मुर्दाबाद, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. डॉक्टर संजय मुर्दाबाद, डॉक्टर संजय मुर्दाबाद, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. बघ बाहेर जाऊन आपल्या डोळ्यांनी प्रेतयात्रा बघ माझी, बघ बघ बाहेर जाऊ जा. अगं मी काय काय वाईट केलं होतं तुझ्या बापाचं म्हणून त्याने मला असली पाठ शिवली. अरे शब्द बोलू नकोस, चलती होईत तोंड बघायची पण इच्छा नाहीये. बघ बघ नाही ना, म्हणून मी तुला सांगत होते लग्न करताना विचार कर म्हणून. मग का केलं, का केलं लग्न? नसतं केलं तर माझ्या हातून निदाने असतं पाप तरी नसतं घडलं. बघ बघ कसं तोंड वर करून बोलतोय ते. डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय मुर्दाबाद, 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 डॉक्टर संजय हाय हाय, डॉक्टर संजय हाय हाय. एक वाईट बातमी आहे. आता आणखी कुठली वाईट बातमी सांगणार आहेस तू? बघितलंस बघितलंस माझ्या इज्जतीचे धिंडोडे काढलेत पेपरात. बघ बघ तिकडे बाहेर माझी प्रेतयात्रा काढायला टपलेच आहेत लोक. बघितलंस काय होणार आहे माझं काय? संजय तुझं हॉस्पिटल लोकांनी उद्ध्वस्त केलंय. काय काय सांगतोस काय तू? हॉस्पिटल उद्ध्वस्त केलं? हॉस्पिटल उद्ध्वस्त केलं? हॉस्पिटल नाही होणारच होत हे होणारच होत. अरे
कृतज्ञ रे मी नालायक आहे मी नालायक संजू स्वतःच्या सख्या भावाला वहिनीला जखमी करून मी इथे आलो कशा करता लोकांच्या जखमा बऱ्या करायला अरे कशा होतील त्या कशा बऱ्या होतील त्या जखमा नाही दादा नाही मला माफ कर दादा मला माफ कर रे अरे या कजाक बाईच्या दादाला लागून मी आपली माणसं तोडली दादा दादा मला 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 माफ कर दादा मला क्षमा कर अरे या सुंदर चेहऱ्याच्या मागे असलेलं कारस्थान मी नाही ओळखू शकलो दादा नाही ओळखू शकलो मी एक कारस्थान वहिनी वहिनी मला माफ कर वहिनी संजू वहिनी मला माफ कर ग वहिनी संजू संजय वहिनी संजय वहिनी तू माझी आई झाली होतीस ग मला लहानाच मोठं केलंस तू वाढवलंस मला पण मी तुझा मुलगा नाही होऊ शकलो कधीच नाही होऊ शकलो मी तुझा मुलगा माझ्यासारख्या कर्मदरिद्री माणसाला ही अशी शिक्षा व्हायला पाहिजे अरे माझं हॉस्पिटल कशाला उद्ध्वस्त करता रे अरे मला उद्ध्वस्त करणार रे मला मारा मला मारा संजय संजय मला मारा अरे माझ्या दादानी पैन पैन गोळा करून हॉस्पिटल बांधलं रे दादा दादा संजय संजय शुद्धीवर ये दादा वहिनी वहिनी संजय दादा संजय शुद्धीवर ये वहिनी संजय वहिनी संजय दादा संजय वहिनी संजय वहिनी संजय वहिनी दादा संजय राजेश दादा राजेश दादा संजय दादा संजय चला वहिनी वहिनी दादा वहिनी 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 आले आले बारक्या काय वहिनी बारक्या आज माझ्या वैभव लक्ष्मीच्या व्रताची सांगताय त्याचं उद्यापन करायचंय करा ना वहिनी कशी करू घरातली अवस्था तुला माहितीच आहे काहीच नाहीये घरात वहिनी तुम्ही कशापाई काळजी करता होईन समजा व्यवस्थित होईन आवाज असं तुम्हासनी देवाची काळजी आहे ना तसं देवासनी बी भक्ताची काळजी असते समजा व्यवस्थित होईल मी करतो ना समजा व्यवस्था बारक्या तू आमच्यासाठी एवढं करतोयस हेच खूप झालं हे घे आणि दुकानात विक नाही म्या नाही विकणार आऊ बहिण सौभाग्याचं लेणं आहे हो हे म्या नाही विकणार अरे माझ्या सौभाग्यासाठीच तर मी हे सगळं करते हे उद्यापन झालंच पाहिजे ठीक आहे वहिनी आणि हो येताना गावातल्या बायकांना पूजेचं आमंत्रण देऊन ये बर आता या कुठं निघाले चल ग चल कुठं निघाला बाबा आम्ही शिला वहिनींकडे चाललोय काय मी आज सांगितलं होतं ना पायरी चढायची नाही त्या धिक्कारण्याची अहो त्यांच्याकडे वैभव लक्ष्मीच्या पूजेचं उद्यापन आहे म्हणून चाललंय बसा गुमान मला परवा नाही त्या लक्ष्मीची माझ्याकडे लई आहे लक्ष्मी तुमच्या अंगा खांद्यावर खेळते ना ती मग कशाला जाता त्या भिक्कारड्याकडे अहो पण त्यांना भिकारी बनवणारे तुम्हीच ना चला आठवा कुठे फेडाल हे पाप चल ग नाम्या रग्या जी पाटील दा गावातल्या समजा बायकांना सांगा शंकरच्या घरी कुणी भी उद्यापनाला जायचं नाही पाटलाचा हुकूम आया जी पाटील
बघतोस त्याचं उद्यापन कसं होत आहे ते। बारक्या काय वहिनी? बारक्या तीन सांज होत आली, अजून उद्यापनासाठी बोलवलेल्या बायका आल्या नाहीत। मी आता समजा निरोप दिला होता वहिनी, पुन्हा जाऊन येऊ का? जा तुम्ही काळजी घ्या, मी पुन्हा सांगून येतो। संजय वहिनी, संजू दादा, वहिनी दादा, संजू संजय वहिनी दादा, मला माझी चूक कळली रे दादा। संजय मला क्षमा कर, मला वहिनी दादा, दादा मम्मी मम्मी संजू संजू कसं करतो? अगं रडतेस कशाला, तुला त्याच्यापेक्षाही चांगला नवरा मिळेल आपल्या स्टेटस। लाज नाही वाटत असं बोलायला? एकतर माझा संसार उद्ध्वस्त केलास आणि त्यातून मला दुसरं लग्न करायला सांगतेस। माझ्या मनात पैशाचा अभ्यास कधीच नव्हता, तू भरवलास, तूच तुझ्यामुळेच तुझ्यामुळेच मी दादा वहिनीची फार वाईट वागले, तुझ्यामुळेच त्यांच्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे, मीच। आता मला एखादा क्षण देखील थांबायचं नाहीये, मी संजूला घेऊन आताच्या आता गावी जाणार आहे। अग पुन्हा कशाला त्या नरकात जातीयस? लाज वाटते मला तुला आई म्हणायला। अग पण आपले संबंध तुटले। संजय संजय शांत हो, संजय 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 शांत हो। दादा दादा संजय दादा हो वहिनी दादा 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 ओके ओके आपण जाऊया, आपण जाऊया वहिनी दादा। संजू 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 नको रे राजेश, राजेश मला दादा वहिनींकडे घेऊन चल, मला त्यांची क्षमा बघायची। जाऊया दादा। संजू माथे आज तुझ्या पूजेच्या उद्यापनाला कोणी आलं नाही, आज तू माझी कसली परीक्षा घेतेस? आजपर्यंत कुठलीही अपेक्षा न ठेवता मी तुझी मनोभावे पूजा केली, पण आज मी तुझं उद्यापन नाही पूर्ण करू शकत, मला क्षमा कर, मला मार्ग दाखव माते, मला मार्ग दाखव। कशी करू सांगता सोहळा मांडला मी पूजेला कोणी नाही, सोहळा मांडला मी पूजेला कोणी नाही। लक्ष्मी तू धाव घे आई तू धाव घे, लक्ष्मी तू धाव तू धाव घे।
सगळ्या मैत्रिणी कार्यक्रमाला गेलो होतो, घरी जायला निघालो, वाटे तहान लागली, तुमचं घर दिसलं म्हणून आलो, थोडं पाणी मिळेल का? का नाही, आज माझ्या वैभव लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन आहे, तेव्हा हळदी कुंकू आणि तीर्थप्रसाद घेऊनच जा। का नाही, आता इकडे आलोच आहोत तर तीर्थप्रसाद आणि हळदी कुंकू घेऊनच जाऊ। घ्या। नमस्कार करते। तुम्ही वैभव लक्ष्मीची भक्ती खूपच मनापासून करता। खरे, तिच्या भक्तीशिवाय माझ्याजवळ काहीच नाही। तुमचे आज माझ्यावर अनंत उपकार झाले। तुम्ही इथे आलात आणि माझं उद्यापन सफल झालं। अहो, त्यात उपकार कसले? तुम्ही आम्हाला प्यायला पाणी दिलं। वैभव लक्ष्मी माता तुमचं कल्याण करील। आज तुमच्यामुळे आम्हाला दर्शनाचा लाभ झाला, प्रसादही मिळाला। आमचं भाग्य थोर म्हणून हा योगा योग घडला। बरे, येतो आम्ही। या। या। झाले, आज तू माझी लाज राखलीस, माझ्या अडचणीला धावून आलीस। वहिनी, वहिनी, बघा कोण आले ते। संजू काय झालं तुला? संजू असं काय करतोयस? दादा, संजू, संजू आपल्या वहिनीशी बोलणार नाहीस तू? संजू, संजू आले बघ ना माझ्याकडे। सगळं माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे या घराचे तुकडे झाले, एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझ्यामुळे। बरच काय झालं वहिनी, पण जे झालं ते सर्व चांगल्यासाठीच झालं। दादा, दादा, पण संजयला तुम्हा दोघांची खूप गरज आहे। दादा कुठे दादा? संजू, संजू, अरे तुला काय झालंय सांग ना। संजू, संजू असं काय करतोय? संजू, वहिनी, दादा,
संजू संजू दादा संजू कुठे गेला होता तू वहिनी आपल्या भावाला जरूर कुठे गेला होता दादा संजू सांगला कुठे दादाला विसरलास तू दादा संजू संजू कुठे गेला होतास मला जरूर कुठे गेला शिला दादा कुठे आहे संजू बारक्या दादा कुठे आहे माझा संजू अरे हा काय तुझा दादा दादाला संजू दादाला दादाला भेटायचंय मला संजू अरे इथे बघ भेटायचंय मला मला संजू दादा संजू संजू हा बघ तुझा दादा संजू नको जाऊ मी तुझ्या पाया पडतो संजू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय म्हणजे आता या क्षणापासून मी तुझा कोणी नाही असं समज नाही संजू हो मी इथून निघून जातोय काय बोलतीस तू वहिनी 15 लाख रुपयांचं कर्ज काढून मला शिकवण्याची काय गरज होती सुभानराव हे कर्ज माझ्या संमतीनं घेतलं गेलेलं नव्हतं तेव्हा या कर्जाशी माझा काहीही संबंध नाही म्हणजे जप्ती नक्की दादा 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 संजू दादा 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 मला माफ कर संजय मला सोडून परत नको जाऊ दे नाही दादा नाही दादा दादा मी चुकलो मला माफ कर वहिनी चुकलो मी लहानपणापासून मी जे जे तुमच्याकडे मागितलं ते सगळं तुम्ही मला दिलं दादा मी ज्या ज्या वस्तूकडे बोट दाखवलं ती वस्तू तू मला आणून दिलीस दादा तुम्ही दोघांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही पण मला मला काही कमी पडू नाही दिलं दादा तुम्हाला मला लक्ष्मण म्हणायचं आठवतंय पण मी नाही होऊ शकलो तुझा लक्ष्मण वहिनी चुकलो मी नाही संजू तू लक्ष्मणच आहेस दादा या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे नाही नाही ना जे घडायचं ते घडलं आज आमचं गेलेलं वैभव परत आलं आता मला आणखी काय हवंय दादा यापुढे या घरात दुरावाची भिंत कधीच राहणार नाही बस शिला आता आपल्याला आणखीन काही नको परमेश्वरा तुझे खूप उपकारत रे मला माझा भाऊ मिळाला यातच सगळं आलं आई वैभव लक्ष्मी आमची मुलं आमच्याकडे परत आली तुझा महिमा अपरंपार आहे हो वहिनी देवाची लीला अगाधच असते बघा दादा दादा माझ्या आयुष्यातली काळ रात्र आता संपली आता एक नवीन पहाट वाट बघतीये वहिनी हे सगळं तुझ्या वैभव लक्ष्मीच्या व्रताच फळ आहे बरं दादा वहिनी आता आम्ही दोघं सुद्धा वैभव लक्ष्मीच व्रत करणार आहोत काय नाही ना लक्ष्मी कुलदेवी तिला भक्तीने पूजले हो वैभव लक्ष्मी कुलदेवी तिला भक्तीने पूजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो संसार मंदिर सजले हो वैभव लक्ष्मी कुलदेवी